नमस्कार, आज आपण एक खूप वेगळ्या प्रकारची रानभाजी बनवून घेणार आहोत. ही रानभाजी शक्यतो आपल्याला गावीच पाहायला मिळते, शहरामध्ये ही रानभाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. ही रानभाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यांचा देखील वापर करावा लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रानभाजी झटपट बनते. खूप रुचकर अशी ही रानभाजी बनवून तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही रानभाजी आपल्याला कुठेही विकत घ्यावी लागत नाही, तर घराच्या बाजूला किंवा शेताच्या बांधावर किंवा शेतामध्ये याचे वेल आपल्याला बघायला मिळतात. आणि या वेलाची कोवळी कोवळी पानं आपण काढून त्याची या ही भाजी बनवलेली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे या भाजीचे मी अशा प्रकारे कोवळी पानं घेतलेली आहे. तर ही गावावरून भाजी आणली होती. तर माझं गाव कोल्हापूर, आणि कोल्हापूरमध्ये आमचं एक खेडेगाव आहे. तर त्या गावी ही भाजी माझ्या घराच्या बाजूला वेल आला होता. तर त्या वेलाची ही पानं आहेत. आणि ह्या भाजीचं नाव आहे लाल भोपळ्याची भाजी. तर लाल भोपळ्याचा जो वेल असतो त्याची ही अशा प्रकारे कोवळी पानं घेतलेली आहेत. ही भाजी बनवताना शक्यतो आपल्याला कोवळी पानंच घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे ही भाजी दिसते. तर कोवळी कोवळी पानं आपण काढून घ्यायची. आणि आता ही भाजी निवडायची कशी, तर ही भाजी जी आहे, या भाजीची कोवळी पानं काढून घेतल्यानंतर जी माती वगैरे असते ती आपल्याला झटकून घ्यायची आहेत याची पानं. आणि अशा प्रकारे याची जी देठ आहेत, या देठाच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला देठ पकडायचा आणि अशा प्रकारे खालच्या बाजूने हा देठ ओढून काढायचा आहे. म्हणजे त्याची जी शीर आहे ती निघून जाते. जशी गवारीच्या आपण शिरा काढतो तशा प्रकारे या पानांच्या आपल्याला हलक्याशा शिरा काढून घ्याव्या लागतात. तर अशा प्रकारे ही पानं मी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहेत. आणि त्याच्या आता आपण पटापट शिरा काढून घेऊया. तर गावी शेतावर बायका काम करायला जातात आणि येता येता बांधावरच्या किंवा रानातल्या अशा प्रकारच्या भाज्या गोळा करून आणतात. तर ही रानभाजी जी आहे, भोपळ्याची भाजी, तर माझ्या घराच्या बाजूला वेल आला होता. तर या वेलाची मी कोवळी कोवळी पानं काढून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे स्वच्छ करून त्याचे पटापट आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत. तर या पालेभाज्या आहेत या शहरामध्ये आपल्याला शक्यतो पाहायला मिळत नाही. तर या भाज्या आपल्याला शेतातच किंवा गावीच पाहायला मिळतात. त्यामुळे या भाज्यांचा आहारात समावेश आपण आवर्जून केला पाहिजे, कारण की यामध्ये खूप सारे पोषण तत्व असतात. तर भोपळा आपण नेहमीच खातो, पण भोपळ्यांच्या पानांची भाजी देखील आपण खाल्ली पाहिजे. तर गावी या भाज्या ज्या आहेत, या 3 ते 4 भाज्या एकत्र मिक्स करून बनवल्या जातात. तर यामध्ये साधारणपणे शेपू, त्याचबरोबर राजगिरा, त्याचबरोबर जी तांदळीची भाजी असते, अशा प्रकारच्या भाज्या मिक्स करून ही भोपळ्याची भाजी बनवली जाते. सर्व भाजी ही झाडून निवडून स्वच्छ केलेली आहे. आता या भाजीला आपल्याला चिरण्याच्या अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. म्हणजे या पानावर जर काही माती असेल किंवा काही कीटक असतील तर ते निघून जातील. तर अशा प्रकारे ह्या भाजीला मी जवळपास 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि मगच ही भाजी चिरून घेणार आहे. कुठलीही पालेभाजी बनवण्याच्या आधी तिला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आणि मगच त्याला चिरणं गरजेचं आहे. जर चिरून जर तुम्ही ही पालेभाजी जर धुत असेल किंवा कोणत्याही पालेभाज्या चिरून जर तुम्ही धुत असाल तर त्याच्यातील पोषण तत्व सर्व निघून जातात. त्यामुळे तसं आपल्याला न करता अगोदर धुया आणि मग याला चिरून घेऊया. तर चिरून झालेली आहे भाजी ही, आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. कढईमध्ये जवळपास 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा, लसूण, हिरवी मिरचीची फोडणी खमंग अशी तयार करून घ्यायची आहे. तर यामध्ये आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्या परतत असतानाच आपण यामध्ये बारीक ठेचलेलं लसूण, त्याचबरोबर मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. खमंग अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. लगेच आपल्याला कांदा आणि लसूण घालून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचा. तर याचा हलकासा रंग बदलत आला की लगेच आपल्याला यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे. तर 1 ते 2 मिनिटासाठी याला आपण परतून घेणार आहोत. लसणाचा कलर इथे बदलता कामा नये. मस्त साधारणपणे हलकासा कच्चा जरी लसूण असला तरी ही भाजी खूप चविष्ट लागते. तर आता ही व्यवस्थित आता परतून घेतलेली आहे. हलकासा कलर आता बदलत चाललेला आहे. आणि आता यामध्ये आपण चिरून घेतलेली ही जी भोपळ्याची भाजी होती ती आपण घालून घेणार आहोत. यामध्ये जर तुम्ही थोडीशी शेपू आणि राजगिऱ्याची जरी भाजी घातली तरी अतिशय चविष्ट ही भाजी बनून तयार होते. पण आता यामध्ये माझ्याकडे शेपू घालण्यासाठी नाही आहे आणि राजगिऱ्याची भाजी देखील नाही आहे. त्यामुळे इथे आज आपण फक्त भोपळ्याच्या पानांची भाजी बनवून घेणार आहोत. तर सर्व भाजी आता इथे घालून झालेली आहे. आता याला आपण थोडंसं तेलावरती परतून घेऊया आणि नंतरच आपल्याला यामध्ये मीठ आणि बाकीचे मसाले घालायचे आहेत.
भाजी थोडीशी तेलावर परतून झाली की आपल्याला भाजीचा अंदाज येतो आणि या अंदाजानुसार मगच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता ही व्यवस्थित 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळीचा वापर देखील करू शकता, जसं की मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ देखील घालू शकता भिजवलेली। पण आपण यामध्ये या डाळीचा वापर न करता साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण भरडसं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत। जवळपास 4 ते 5 चमचे इथे शेंगदाण्याचं भरडसर कूट घालून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त बारीक कूट नाही घालायचं, भरडसर कूट घातल्यामुळे शेंगदाण्याचे जे दाणे आहेत ते दाताखाली छान लागतात आणि मस्त छान अशी मोकळी सुटसुटीत चविष्ट भाजी तयार होते। तर आता इथे मी जवळपास 3 ते 3.5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती ह्या भाजीला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। बऱ्याचशा पालेभाज्या आपण जितक्या साध्या आणि सिंपल बनवू तितक्या त्या चविष्ट लागतात। तर तुम्ही ही भाजी कशा प्रकारे बनवता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। आणि ही भाजी किंवा कोणतीही पालेभाजी बनवत असताना हलकीशी जर तिखट असेल तर चवीला खूप छान लागते। झाकण ठेवून घेतलेलं आहे मंद आचेवरती या भाजीला। जवळपास 3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवलं होतं। झाकण काढून आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर आता ह्या भाजीला काही स्वतःचं पाणी नसतं, जसं की पालक झाला किंवा आंबट चुका किंवा इतर पालेभाज्या झाल्या त्याला अंगचं स्वतःचं पाणी असतं जास्तीचं, पण या भाजीला जास्त काही पाणी नसतं। त्यामुळे ही भाजी आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये वाफेवरती शिजवून तयार करून घेऊ शकतो। तर बघा मस्त कोरडी अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि यामध्ये जितकं पाणी होतं ते सगळं आपण आटवून घेतलेलं आहे। ही भाजी तयार आहे खाण्यासाठी। ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सही। तो बाय बाय।